व अशा लोकांनी चुकीचं काम केलं म्हणून त्यांना माननीय आयुक्त साहेबांनी निलंबित केलं पाहिजे। कारण की आज आपण पाहिलं असेल की औरंगाबाद शहरातील बऱ्याच वार्डामध्ये नागरिकांची नावं आलेली नाहीत। आज मी आपणा सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या वतीने जनतेसाठी याद्या पाहण्याकरता खुल्या करण्यात आल्या। या यादीमध्ये मी पाहिला असता माझ्याच कुटुंबातील सर्व नावं या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे। माझी माननीय आयुक्त साहेबांना अशी विनंती आहे की ज्या लोकांनी हे काम केलं आहे, ज्या लोकांनी याद्या बनण्यास तयार करण्याचं काम केलं आहे, ह्या लोकांची जबाबदारी आहे। व अशा लोकांनी चुकीचं काम केलं म्हणून त्यांना माननीय आयुक्त साहेबांनी निलंबित केलं पाहिजे। कारण की आज आपण पाहिलं असेल की औरंगाबाद शहरातील बऱ्याच वार्डामध्ये नागरिकांची नावं आलेली नाहीत। माझ्यासुद्धा वार्डामध्ये माझं स्वतःचं नाव आलेलं नाही, माझ्या पत्नीचं नाव आलेलं नाही, माझ्या कुटुंबाचं नाव आलेलं नाही। म्हणून मी आयुक्त साहेबांना सांगेल की आपण सदरील अधिकाऱ्यावरती कारवाई करावी व ज्या नागरिकांचे नाव आले आमचे नाव असे नावं आपण तात्काळ त्या मतदार यादीमध्ये टाकण्यात यावे अशी आम्ही आयुक्तास विनंती करत आहोत। प्रकरण काय कसं आहे की तुमचे नाव कोणत्या वार्डात गेले, तुमचे वार्ड नंबर सांगा। नाही, माझे नावं कोणत्याच वार्ड झाले नाही। मी पाहिलं माझ्या बाजूच्या वार्डामध्ये त्याच्यात नावच नाही आलेलं। म्हणजे आम्हाला निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा हा प्रकार वाटतो। कोणी केला असेल आता बघू, आम्ही त्याचा शोध घेत आहोत। तुमच्या पार्टीमध्ये तुमचा प्रभाव जो वाढत आहे त्याच्या विरुद्ध हे षडयंत्र आहे का? नाही, मी आपण सांगत आहोत आम्ही याचा शोध घेत आहोत। ते नावं समोर आल्यानंतर मग आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ। ते नावं अगोदर आणणं आपल्याला महत्त्वाचं आहे समोर, त्यानंतर त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ। तसेच यामध्ये दुसरा मुद्दा असं सांगायचा आहे की जयभीम नगर आसिफ या कॉलनीचे 1500 मतदार आमच्या विरोधकांनी ते मतदार वार्ड क्रमांक 12 आरएफ कॉलनी प्रगती कॉलनीमध्ये टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळे वार्ड नंबर 31 8500 मतदान झालं आहे व आरएफ प्रगती कॉलनीमध्ये 11500 मतदान झालेलं आहे। जर आपण हे 1500 मतं या ठिकाणी आणली नसती तर दोन्ही मतदारसंघ हे 10000 झाले असते। म्हणून हे मतदारसुद्धा आपण तातडीने परत वार्ड नंबर 31 जयभीम नगर आसिफ या कॉलनीमध्ये टाकण्यात यावे अशी आमची प्रशासनास मागणी आहे। सबसे पहले मैं औरंगाबाद अपडेट के जिम्मेदार जावेद पटेल को दिल की गहराइयों से मुबारकबाद देता हूं कि उनके चैनल के सब्सक्राइबर्स की संख्या 63,000 हो चुकी है।